नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। अवैधरित्या गर्भपात करण्याचा निर्णय बेतला जीवावर, गर्भवती महिलेचा मृत्यू, डॉक्टर आणि नर्स विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह अन्य मागण्यांसाठीच्या संपात तीव्र धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। आता पाहूयात सविस्तर बातम्या। लिंगनिदान केल्यावर मुलगीच आढळली, त्यामुळे गर्भपात केला, त्यात अतिरक्त स्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना होनाजी नगर भागातील एका फ्लॅटमध्ये घडली असून या प्रकरणी डॉक्टर आणि नर्स विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तारा सुनील शेळके राहणार धोपटेश्वर औरंगाबाद असे मृत महिलेचे नाव आहे, तर डॉक्टर श्याम जयस्वाल व सविता सोमनाथ थोरात परिचारिका अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत। मृत तारा यांना दोन मुली होत्या, त्यानंतर पुन्हा त्या गर्भवती राहिल्या, त्यांना मुलगा हवा होता, त्यामुळे त्यांनी अवैधरित्या लिंगनिदान करण्याचं ठरवलं। दरम्यान त्यांनी डॉक्टर जयस्वाल यांच्याशी संपर्क केला तेव्हा होनाजी नगर असा पत्ता देण्यात आला, तेव्हा एका महिलेने तारा, पती सुनील आणि जाऊ यांना होनाजी नगर भागातील आदित्य अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घेऊन गेले। तेथे एका खोलीत गेल्यानंतर परिचारिका सविताने ताराला गोळ्या दिल्या व तासाभरात डॉक्टर येतील असे कळविले। त्यानंतर काही तासांनी डॉक्टर जयस्वाल आले व त्यांनी ताराचा गर्भपात केला। सर्वजण रात्रभर तिथेच थांबले व दुसऱ्या दिवशी सर्वजण धोपटेश्वरला गेले, मात्र दुसऱ्या दिवशी ताराला चक्कर येणे सुरू झाले व रक्तस्राव सुरू झाल्याने पुन्हा कुटुंबीय तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, मात्र ताऱ्याची तब्येत खालावत असल्याने तिला शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले। दरम्यान उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। बैलाने लात मारल्याने मृत्यू झाल्याचे घरच्यांनी गावात सांगितले, त्यामुळे हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली। हा नैसर्गिक मृत्यू नसून गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला। या प्रकरणी मृत महिलेची जाऊ मीना शिर्के यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर आणि नर्स विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। भारताने 2023 वर्षासाठी G20, W20 आणि इतर प्रतिबद्धता गटांचे अध्यक्षपद स्वीकारले आहे। W20 या उपक्रमाद्वारे समानतेचे जग निर्माण करण्याचा भारताचा मानस असल्याचे प्रतिपादन मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी केले। औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे W20 अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। शुक्रवारी औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी W20 अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड यांनी, उपस्थित महानगरपालिका शिक्षण अधिकारी सुनील डोंगरे, सांस्कृतिक अधिकारी संजय सोनार आणि समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दीप प्रज्वलन करून केले। उद्घाटनानंतर महिला सक्षमीकरण, G20 W20 या विषयांवर प्रश्नमंजुषा प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती। प्रश्नमंजुषा या स्पर्धेत महानगरपालिका, अशोकनगर स्कूल, स्टेपिंग स्टोन स्कूल, रयान इंटरनॅशनल स्कूल, प्रियदर्शनी केंद्रीय विद्यालय बरोबरच 18 शाळेच्या 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। प्रश्नमंजुषा 2 फेरीत घेण्यात आली। प्राथमिक फेरीतून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 6 संघांची व्यासपीठावर होणाऱ्या बजर फेरीसाठी निवड करण्यात आली। W20 सचिवालय आणि जिओ स्ट्रॅटा यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा प्रतियोगितेचा विजेता गट केंद्रीय विद्यालयाच्या अनिमिषा चरित, आदित्यराज, सम्राट गडकरी यांना पारितोषिक आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर इतर सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यावेळी नंदा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबतच महिला सक्षमीकरण G20 W20 विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले। G20 आपण म्हणतो
की G20 या संघटनेत जे देश सहभागी आहेत या देशांच्या बैठका आपल्या भारतामध्ये होणार आहेत, त्याचं यजमानपद भारताला मिळालेलं आहे आणि त्यामध्ये विशेष करून W20 म्हणजे विमेन एम्पावरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणाची जी विंग आहे त्याच्या बैठका विशेष करून औरंगाबाद शहरामध्ये होणार आहे आणि या इव्हेंटच्या किंवा या ज्या बैठका आहेत याच्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पण जनजागृती व्हावी आणि आपल्या देशामध्ये महिला सक्षमीकरणासाठी हा प्रवास कसा आहे, यामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, यामध्ये कुठले कुठले व्यक्ती ज्यांनी एक चांगली भूमिका म्हणजे निभावलेली आहे आणि महिलांच्या उन्नतीसाठी ज्यांनी अनेक खस्ता खाल्लेले आहेत आणि ज्यांनी त्रास सहन करून महिलांच्या उन्नतीसाठी मोलाचं कार्य केलेलं आहे, असे जे आपले महापुरुष आहेत यांचा पण आपल्याला इथे उल्लेख करावा लागणार आहे. हा जो प्रवास आहे महिला सक्षमीकरणाचा, तर हा प्रवास कसा झाला आहे, तर या बाबतीमध्ये आपल्याला काय काय माहिती आहे, आपले विद्यार्थी या बाबतीत किती जागरूक आहेत किंवा त्यांचं किती ज्ञान आहे, या ज्ञानाची एक परीक्षा म्हणून ही क्विज अरेंज केलेली आहे. स्वाधार शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच स्वाधारमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांच्या वतीने समाज कल्याण येथे तीव्र धरणे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आपण आज बघतो की या देशामध्ये जे या संविधानाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांच्या तरतुदी करून ठेवल्या, त्या तरतुदीच्या माध्यमातून जो खरंच पिछडा वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, जो दलित बहुजन वर्ग आहे, या विद्यार्थ्यांना एक सुशिक्षित विद्यार्थी झाला पाहिजेत, त्याला एक सहाय्य भेटलं पाहिजेत म्हणून एक स्कॉलरशिप आणि स्वाधार सारख्या फेलोशिपचा आपल्याला हे दिसते, तरतूद केलेली दिसते. आणि एकीकडे आज या देशामध्ये या फॅसिस्ट व्यवस्थेने एक मोठं अक्रार विक्रार रूप धारण केलंय आणि हे रूप आपल्याला कळतंय की या देशामध्ये याच्यामधून एकीकडे बहिष्कृत केले जाते, आपल्याला हे बहिष्कृतीकरण थांबलं पाहिजे, त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा मोर्चा इथं आलेला आहे. खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असणारा या राज्यामध्ये दलित विद्यार्थ्यांना अडवान्स अशा प्रकारची शिष्यवृत्ती देण्याच्या संदर्भातलं प्रयोजन त्या ठिकाणी होतं, परंतु जेव्हापासनं या देशामध्ये मनुवादी अशा प्रकारचं सरकार अस्तित्वामध्ये आलं तेव्हापासनं आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपत आलेलं असताना देखील आतापर्यंत एक कवडीही शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळालेली नाहीये आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा इशारा देऊ इच्छितो, हे बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही औलाद आहोत, फुले शाहू आंबेडकरांची आम्ही औलाद आहोत आणि जर या सरकारने आज या आंदोलनाच्या माध्यमातून जर ते शुद्धीवर त्या ठिकाणी आले नाही, तर इथून पुढे दलित विद्यार्थ्यांच्या वतीवर शिष्यवृत्तीसाठी आणि स्वाधारसाठी तीव्र अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण मित्र, गेली 3 वर्ष झाले ही योजना विद्यार्थ्यांना मिळत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव्य हे कोणतं असू शकते. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या जाचक अटी आहेत या स्वाधार योजनेला की विद्यार्थी हवालदिल होऊन जातात, ते डॉक्युमेंट जमा करू करू हवालदिल होऊन जातात. जसं की प्रॉपर्टी देत आहे गव्हर्नमेंट, एखादी प्रॉपर्टी नावावर करून देत आहे, अटेंडन्स द्या, हे द्या, ते द्या, म्हणजे एवढ्या जे जाचक अटी आहेत हे सर्वप्रथम सरकारने रद्द करायला पाहिजे आणि मागेल त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार मिळालाच पाहिजे, याच्यासाठी आमचं हे तीव्र आंदोलन आहे. आणि जे 50% अट आहे, आता ज्यांना 60% अट आहे, 70-80% ते तर क्वालिफाय होऊन जातात, म्हणजे 50% जे ज्यांना आहे, 40%, 50%, 35% ते कुठे जाणार, त्याचे अन्याय का? इक्वालिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 नुसार सर्वांना समान अधिकार आहेत, समान न्याय मिळाला पाहिजे. कापसाला दुप्पट हमी भाव करण्यात यावा आणि घरगुती वीज बिलात करण्यात आलेली अतिरिक्त वाढ रद्द करण्यात यावी, या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कापसाला दुप्पट म्हणजे सरकारने 6,000 रुपये प्रति क्विंटल कापूस भाव केला आहे, त्यास 12,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव करण्यात यावा आणि घरगुती वीज बिलात करण्यात आलेली अतिरिक्त वाढ रद्द करण्यात यावी, या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन,
पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, युवक जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा लता बामणे, महासचिव पंकज बनसोडे, मिलिंद बोर्डे, संघराज धम्मकीर्ती, भैयासाहेब जाधव, उपाध्यक्ष रवी तायडे, अब्दुल समद, गणेश खोतकर, बाबा पटेल, अशोक कानडे, पी के दाभाडे, सुलोचना साबणे, भगवान खिल्लारे, सलीम सिद्दीकी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा जो कापूस निघालेला आहे त्याचा हमी भाव सरकारने 6,000 रुपये दिलेला आहे. खाजगी व्यापारी सुद्धा 7 ते 8,000 रुपयामध्ये हा कापूस विकत घेत आहे आणि शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही. तसेच शेतकऱ्यांना किमान 12,000 रुपये हमी भाव प्रति क्विंटल कापसाचा देण्यात यावा. त्यानंतर घरगुती वीज बिल जे आहे त्याचा वाढीव दराने बिल आकारण्यात आलं आहे, ते वाढीव दर रद्द करण्यात यावा. या दोन प्रामुख्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच या आंदोलनासाठी प्रशासनाचं आम्हाला पूर्णपणे समर्थन आहे, कारण G20 सारख्या येणाऱ्या ऐतिहासिक शहरामध्ये जे राजदूत येत आहेत त्या राजदूतांच्या समोर कुठल्याही राजकीय पक्षाने आंदोलन मोर्चे उपोषण करू नये असं प्रशासनाने जाहीर केलं. त्याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली, परंतु या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला त्यांनी बोलवलं नाही. याचा अर्थ विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी बजावत आहे. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर? देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली संप पुकारलाय. त्याअंतर्गत आज तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यामध्ये 22 लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत. या अंगणवाडी सेविकांना 5,000 रुपये तसेच मदतनीसांना 3,000 रुपये अनुदान दिले जाते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणीच्या प्रमाणे भत्ते लागू करावे यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आल्यानंतर संपाच्या 5व्या दिवशी शुक्रवारी सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. पैठण गेट येथे कॉम्रेड तारा बनसोडे, कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिता हिवराळे, शालिनी पगारे, मीरा अडसुळे, अर्चना घाटे, नीता कीर्तीशाही, नीता बेलकर, सुरेखा जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी संपामध्ये आणि धरणे आंदोलनामध्ये सहभागी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आणि आतापर्यंत म्हणजे आता मंत्री संत्री जे खासदार आमदार असतील तर ते 5 वर्ष खासदारी करतात, आमदार 5 वर्ष करतात, त्याच्यानंतर त्यांना पेन्शन दुपटीनं आहे. तर ते घरी बसल्यानंतर पण त्यांना पेन्शन 50,000 रुपये आहे. आम्ही ज्या सेवा देतो इथं 0 ते 6 वर्षाची मुलं आहे, किशोरवयीन मुली आहेत, त्यांना माता आहे, गरोदर माता आहे, यांचं आम्ही संगोपन करतो. आणि आम्हाला 8,500 रुपये द्यायला सरकारला काहीतरी वाटायला पाहिजे. जोपर्यंत आमची आता पेन्शन आम्हाला होत नाही, वेतन होत नाही, तोपर्यंत आमचा संप चालू राहणार आहे असं आम्ही याद करतो. आज आमचे धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसला आहे. आता डेप्युटी शिवसाहेबांनी सांगितलं की त्यांची 4-5 दिवसाच्या आत भेट घालून देऊ. भेट त्यांनी दिलीच पाहिजे, नाही देणार तर हा लाल बावटा आहे आणि नुसता बावटा नाही तर बावट्याखाली दंडा देखील आहे. आणि या झेंड्याचा आणि दंड्याचा कसा उपयोग करायचा
हे या श्रमिकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आम्ही तिथंच बसून राहूत, सीओच्या केबिनमध्ये घुसून राहूत आणि ठिय्या आंदोलन करूत. जोपर्यंत पोलीस येऊन अटक करत नाही तोपर्यंत आम्ही ते केबिन सोडणार नाही. जर त्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली नाही तर 100% आम्ही त्यांना भेटणारच आणि 100% त्यांना भेटावं लागणारच. ही काळ्या दगडावरची रेग आहे, नाहीतर आमचं आंदोलन जर वेगळं वळण घेतलं तर त्याला तेच जबाबदार राहतील. हा इशारा आम्ही देत आहोत. आम्हाला ह्याचा इश्यू करायचा नाही, आम्हाला ह्याचं भांडवल करायचं नाही. फक्त असहमती व्यक्त करायची होती, नाराजी व्यक्त करायची होती. आम्हाला आमचं मागणं महत्त्वाचं आहे, वेतनश्रेणी द्या आणि वेतनश्रेणी मिळेपर्यंत 21,000 रुपये किमान वेतन द्या. ह्या मागण्या आहेत प्रामुख्यानं. रिटायरमेंटच्या नंतर शेवटच्या पगाराचा निम्म पेन्शन द्या, ग्रॅच्युटी द्या 3 आणि 2 लाख रुपये. अशा प्रकारच्या मागण्या आहेत. मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करा, मदतनीसांना प्रमोशन द्या आणि नागरी भागातील या वार्डातून त्या वार्डात बदलाचे आदेश काढा. अशा प्रकारचे आमचं ते मागण्या आहेत. 23-25 मागण्यांचं निवेदन आज आम्ही पुन्हा डिप्युटी सीओला दिलेलं आहे, कलेक्टरला देणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाठवलेलं निवेदन आम्ही समजू शकतो. परवा जे गोविंद पानसरेंच्या खुनाच्या 8 वर्षे झाली, ते आम्ही मोर्चा आयोजित केला होता, तोही नाकारला पोलिसांनी. मग आम्ही पैठण घेतला, निदर्शनं केली. आजही ते म्हणाले की ते G20 मुळं. हे G20 काय भानगड आहे? हे गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी G20चा काय संबंध आहे हे आम्हाला समजत नाही. आणि म्हणून G20च्या कारणास्तव परवानगी नाकारणं हे बरोबर नाही असं आमचं मत आहे. तरी देखील पोलिसांना आदेश कलेक्टरचे असतात, विभागीय आयुक्ताचे असतात आणि पोलिसांचं म्हणणं आम्ही ऐकलं, त्यांच्यावर जास्त ताण येऊ नये म्हणून आणि आम्ही मोर्चा रद्द करून धरणं देत आहोत कलेक्टर ऑफिससमोर. कन्नड शहरात सेवानिवृत्तीचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त यांनी दरमहा वैद्यकीय भत्ता मिळावा 2005 नंतर या कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू करावी असा ठरावा मेळाव्यात संमत करण्यात आला. 30 जूनला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 1 जुलैची वेतनवाढ त्यांना मंजूर करून वेतन निश्चिती शासनानेच करावी आणि कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा, बँकांनी निवृत्ती वेतन धारकांचे संयुक्त खाते करण्यास सहाय्य करावे यासह अन्य मागण्या जिल्ह्यातील पेन्शन धारकांच्या कन्नड येथे आयोजित पेन्शनर्स मेळाव्यात बुधवारी रोजी करण्यात आल्या. कन्नड तालुका पेन्शनर्स असोसिएशन कन्नडच्या वतीने सेवानिवृत्त यांचा आनंद मेळावा वाणी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम सुरुवातीला कन्नड माजी तालुका अध्यक्ष पीडी केवट यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सर्व ज्ञात आणि अज्ञात दिवंगत सदस्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन तथा जिल्हाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा पेन्शनर असोसिएशन उपाध्यक्ष वसंत सबनीस उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विभागीय उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे, अध्यक्ष मधुकरराव आहेर, आनंदराव पाटील, विलास जाधव, नामदेव घुगे, एस एम रजवी, यादवराव जंजाळ, लक्ष्मणराव सद्भावे, जनार्दन शिंदे आदी उपस्थित होते. अरुण मुळे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचलन कुंभकर्ण यांनी तर आभार RP बागुल यांनी मानले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त उपस्थित होते. महानगरपालिकेसमोर मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी उपोषणकर्त्यांनी अंत्यसंस्कार आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. महानगरपालिका प्रशासनातील एका अधिकाऱ्याने अनियमितता केल्याचा आरोप करीत मागील सुमारे 2 महिन्यांपासून उपोषण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणकर्त्यांनी आज उपोषणाच्या मंडपासमोर अंत्यसंस्कार आंदोलन केले. सदर आंदोलनाची माहिती देण्यात आल्यानंतर सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या मागण्यांबाबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली. हमारा उपोषण चालू है महानगर पालिका के पास में. आयुक्त साहब ने अभी तक कोई दखल नहीं दिया. इसके खिलाफ में हम जो आदमी 65 दिन में मर सकता है यहाँ पे उसके इसमें आंदोलन रखा था हमने. ये आदमी मरे तक ये प्रशासक को लोकशाही की कदर नहीं है. हमारी ये भ्रष्टाचारी वावड़े बोल के है.
उसके खिलाफ में कार्रवाई करो बोल के मांगनी है हमारी 65 दिन में। हमने पूरे पुरावे के साथ में वहाँ पे आंदोलन रखने वाला है। हमने पुलिस को मालूमात दिए वाली है, जिला अधिकारी को मालूमात दिए वाली है, पुलिस कमिश्नर को मालूमात दिए वाली है, सबको मालूमात दिए वाली है। सबकी परमिशन है हमारे पास, लेकिन अभी वो पावरफुल लोग है, हमको दबाने की कोशिश कर रहे हैं। डॉक्टर आंबेडकर विधि महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झाला। त्यानिमित्त झालेल्या स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। डॉक्टर आंबेडकर विधि महाविद्यालयात 15 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रमोद हिरोडे, ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट राजेश काळे, प्रमुख पाहुणे खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती। यावेळी विविध कार्यक्रम राबवण्यात आले, यामध्ये मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद हिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्नेहसंमेलनात पारंपरिक वेशभूषा, फॅशन शो, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन, मिसमॅच स्पर्धा आणि विद्यार्थी व शिक्षकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली होती। तसेच सायंकाळी विद्यापीठाच्या नाट्यगृहात विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गायन, मिमिक्री, समूहनृत्य कलाप्रकार सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद मनोहर, प्राध्यापिका प्रियंका खरात यांनी केले। स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी प्राध्यापक वर्ग, शिक्षक आणि इतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। 3 घंटे के लिए आकर बैठते हैं, अगर मैं बोला सही मानों में अगर हम उन बच्चों के लिए दर्द रखते हैं तो अगली मीटिंग इस एसी हॉल के अंदर नहीं होगी, किसी स्कूल में जाएंगे और टीम के शेड के नीचे जाकर देखेंगे कि हम कितनी देर वहां पर बैठ सकते हैं। उन बच्चों का कसूर सिर्फ इतना है कि वो किसानों के बच्चे हैं, वो गरीबों के बच्चे हैं, वो मजदूरों के बच्चे हैं, उनकी आवाज कौन उठाएगा, कौन उठाएगा उनकी आवाज। मैं आपको इतना यकीन दिला के जाता हूं, इम्तियाज जलील कर रहे ना रहे, लेकिन जब तक मैं एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं इनकी नाक में दम कर दूंगा और 1650 स्कूल्स के ऊपर छत बनवा के रहूंगा। मैंने खुद ने यह बात कही है कि नहीं चाहिए एक रोड बंद कर दीजिएगा, नहीं चाहिए रोड के काम, किसी एक ब्रिज बना रहे हैं बंद कर दीजिएगा, लेकिन प्राथमिकता ये 1650 स्कूल्स की है। पार्लियामेंट के अंदर रेस किया, एक ऑफिसर ने कहा कि सर वहां तक क्यों लेके गए, दिल्ली में क्यों जाके बोले है, नगला तुमने वहीं पे बोले है तो तुम्हारे कान में आवाज आती है। शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा दौलताबाद येथे वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात पार पडला। यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वरद्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी आणि इंग्रजी प्राथमिक शाळा दौलताबाद येथे वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात पार पाडण्यात आला। यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। दौलताबादचे सरपंच शबाना शेख रहीम, ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन व किरण साळवे, सामाजिक कार्यकर्ते भगवान हिवरडे पाटील, राजिक हालू संस्थेच्या अध्यक्षा सय्यद फैमून, शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी वेगवेगळ्या स्पर्धांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धांचे उद्घाटन केले। यावेळी विद्यार्थ्यांचे 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर अडथळा शर्यत, लिंबू चमचा स्पर्धा, 3 पायांची शर्यत, आयडी प्रकाराच्या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला। विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख आरिफ यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली दाभाडे यांनी केले। यावेळी प्रतीक्षा बनसोडे, फैजिया शेख, पठाण बुहाना, शेख सुमैया, नंदा गोरे, कल्पना तुपे, मदिहा फातेमा, सरिता पाटेकर, इन्शा शेख, शुभांगी कुलकर्णी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। आता बातमी आहे अहमदनगरची। शहरातील दैनिकांचे संपादक व पत्रकार, छायाचित्रकार, साप्ताहिकांचे संपादक, अधिकृत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी झाली। यावेळी नगर प्रेस क्लब या संघटनेबाबत चर्चा करण्यात आली।
अहमदनगर प्रेस क्लबची नुकतीच कार्यकारिणी जाहीर झाली, त्यानंतर शहरातील दैनिकांचे संपादक आणि पत्रकार, छायाचित्रकार, साप्ताहिकांचे संपादक, अधिकृत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी झाली. यावेळी नगर प्रेस क्लब या संघटनेबाबत चर्चा झाली. पहिल्या कार्यकारी मंडळानंतर कोणत्याही कार्यकारिणीने आपला बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदवला नाही. शिवाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली 2018 सालच्या कार्यकारिणीने न्यास नोंदणी कार्यालयात बदल अर्ज दाखल केला, मात्र दोघांनी हरकत घेतल्याने तो प्रलंबित आहे. असे असताना काही जणांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली, याची चौकशी करण्याच्या मागणीचा ठराव बैठकीत करण्यात आला. या बैठकीला शिवाजी शिर्के, सुधीर लंके, प्रकाश पाटील, अनंत पाटील, राजेंद्र झोंड, मिलिंद देखणे, अशोक झोटिंग, छायाचित्रकारांचे प्रतिनिधी दत्ता इंगळे आदी पत्रकार उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. अवैधरित्या गर्भपात करण्याचा निर्णय बेतला जीवावर, गर्भवती महिलेचा मृत्यू, डॉक्टर आणि नर्स विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह अन्य मागण्यांसाठीच्या संपात तीव्र धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.